मुख्यमंत्री असतो तर परमवीर सिंह यांचा तात्काळ राजीनामा घेतला असता नाना पटोले यांनी हे आपलं वक्तव्य केलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला असून विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी केली जाते. अशातच फोन टॅपिंग प्रकरणीही विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. यातच आज फोन टॅपिंग प्रकरणी भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवरही निशाणा साधलाय. काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष असून काँग्रेसनं आपला हिस्सा किती हे सांगावं असं म्हटलंय. यावर उत्तर देताना वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारच्या काळात सर्व जनतेनं पाहिलेलं आहे. फडणवीसांच्या मंत्रालयात RSSची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. आणि स्वतः जेव्हा मुख्यमंत्री होते तर तेव्हा हे न्यायाधीश होते, म्हणजे त्यावेळेची बाजू आणि आताची बदलली काय? कालपर्यंत परमवीर सिंग यांच्यासाठी चुकीचा माणूस होता आणि जसा आरोप लावला तर परमवीर सिंग सारखा दुसरा अधिकारी चांगला नाही अशा पद्धतीचा निर्णय देण्याचं काय फडणवीसलाच अधिकार मिळाले आहेत का? माझा तर काँग्रेसला सवाल आहे की काँग्रेसने सांगितलं पाहिजे त्यांना किती हिस्सा आणि वाटा मिळतो. ज्या प्रकारचं त्यांचं मौन आहे त्यांना वाटा आणि हिस्सा किती आहे हे देखील आता या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे. काँग्रेस पार्टी ही तर अस्तित्वहीन दिसते आहे. या संपूर्ण प्रकरणात त्यांची भूमिकाच नाही आहे. त्यांचे नेते दिल्लीत काहीतरी बोलतायत, इथे वेगळं बोलतायत. एकूणच या महाविकास आघाडी सरकार म्हणा का महावसुली आघाडी सरकार म्हणा यांनी सगळी नैतिकता ही पूर्ण पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेकरता या ठिकाणी हे सगळं काम चाललेलं आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. आणि म्हणूनच आज राज्यपालांना आम्ही भेटून वेगवेगळ्या प्रकारच्या घटना दिलेल्या आहेत. आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्री जर बोलत नसतील तर संवैधानिक प्रमुख म्हणून माननीय राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे, माननीय राज्यपालांनी त्यांच्याकडनं अहवाल घेतला पाहिजे. या खंडणीच्या घटनांचं काय त्यांनी कारवाई केली, जे रॅकेट बाहेर निघालेलं आहे त्या रॅकेटवर त्यांनी काय कारवाई केली, या सगळ्या गोष्टी या राज्यपालांनी त्यांच्याकडनं घ्याव्यात आणि हा अहवाल त्यांनी मागवावा याकरता आज आम्ही भेटलो आहे. आपण पाहिलं असेल की वाटा आणि जो घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे. RSSला कसा वाटा पुरवला गेलेला होता, कसे RSSची लोकं प्रत्येक मंत्रालयामध्ये लावली गेलेली होती, स्वतः फडणवीसच्या मंत्रालयामध्ये किती RSSची लोकं होती त्याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. यांना काय काय फॅसिलिटीज होत्या ह्या सगळ्या आम्ही जाहीर करायला या सरकारला लावणार आहोत. मी संध्याकाळी स्वतः माननीय मुख्यमंत्र्याला भेटून आम्ही हे सगळ्या गोष्टीचा अवगत करणार आहे. जे लोक स्वतःच भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले लोक आहेत ते आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावणं, आम्ही देश विकून काही देश चालवत नव्हतो, आम्ही देशाला उभं केलं काँग्रेसने, या देशाला एक महासत्ताक बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, पण यांनी आता देश विकून देश चालवणारी लोक हे काँग्रेसला वाटायचं सांगत असतील तर निश्चितपणे फडणवीस सरकारमध्ये जे काही पाप झालेत ते राज्य सरकारने उघडकीस करावे. आणि काँग्रेस आता रश्मी शुक्लाचं नाव तुम्हीच घेतलं फडणवीस काल, परमवीर सिंगचं नाव आता परमवीर सिंग कोणाच्या याच्यावर होते पेरोलवर ते पण माहिती आहे. म्हणून वाटा भाजपवाले कसे घेतात हे आता जनता ओळखायला लागलेली आहे. काँग्रेसजवळ या पदीचे कुठल्याही वाटा घेण्याचं हिस्सा घेण्याचं काही कारण नाही. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडलेली होती आणि ती स्पष्ट भूमिका मांडलेली होती. त्याच्यामुळे तुम्ही जे आज अदानीच्या अंबानीच्या घराच्या समोर काही गाडी ठेवली गेली नव्हती, अंबानीच्या घरापासून 1 किलोमीटरवर अंबानीचा काही संबंध नाही, अंबानीने साधी रिपोर्ट पण त्याच्यामध्ये केलेली नव्हती, पण अंबानीला तुम्ही मध्ये त्याच्यामध्ये ठेवून या पद्धतीनं जी व्यूहरचना तयार केली आणि देशात चाललेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन, देशात वाढणारी महागाई आणि कोरोनाच्या लसीकरणाचा जो तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर भारत जगाला पुरते आहे आणि जगा भारतातल्याच लोकांना लस पुरवत नाही, या सगळ्या गोष्टी दाबण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीचे प्रकरण उघडकीस आणतात आणि खोटे आरोप लावण्याचा जो प्रयत्न करतात तुम्हाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार.